ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 13 ऑगस्ट शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी। श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी तिथी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते। मित्रांनो, नागपंचमीस आपण नागदेवतेची मनोभावे पूजा करतो। असं केल्याने आपला वंश वाढतो आणि सर्पदंशापासून म्हणजे साप चावल्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होतं असं हिंदू धर्मशास्त्र मानतं। आणि म्हणून नागपंचमीस आपण नागदेवतेची पूजा अवश्य करावी। नागदेवतेसोबतच आपण भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वती यांचीही पूजा करा, कारण त्यामुळे सुख सौभाग्याची प्राप्ती होत असते। मित्रांनो, आपण या नागपंचमीस 6 कामे चुकूनही करू नका। हिंदू धर्मशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार ही 6 कामे नागपंचमीस केल्यास जीवनात अनेक समस्या उत्पन्न होतात आणि कधीकधी तर आपला वंशसुद्धा बुडू शकतो। मित्रांनो, या 6 गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया। मात्र त्यापूर्वी छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। नागपंचमीस पहिलं जे काम आहे की जे वर्ज्य आहे ते म्हणजे जिवंत नागांची पूजा करणं। अनेक लोक नागपंचमीस जिवंत नागांची पूजा करू इच्छितात। महाराष्ट्रातल्या भारतातल्या अनेक भागात ही पद्धत आजही सुरू आहे। खरं तर मित्रांनो, जे लोक या नागांना सापांना पकडतात ते त्यांचा प्रचंड छळ करतात, त्या नागांना सापांना इजा पोहोचवतात आणि त्यांच्या या दुष्कृत्यात आपण जर सहभागी होत असू तर आपला वंश नष्ट होण्याची भीती निर्माण होते। हिंदू धर्मशास्त्रामध्येच या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याऐवजी आपण आपल्या घरात नाग, नागिन आणि नागाच्या पिल्लांचा फोटो त्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करू शकता, किंवा आपण पाटावरती चित्र काढू शकता, कणकेपासून या नाग नागिनीच्या मूर्त्या बनवू शकता, किंवा धातूच्या मूर्त्या असतील त्यांचीही पूजा केल्यास चालतं। दुसरी गोष्ट, आपण नागपंचमीस भूमी खुदाई म्हणजेच जमिनीचं खोदकाम करू नये। ज्यांचा खाणकामाचा व्यवसाय आहे त्यांनी या दिवशी सुट्टी घेतलेली बरी, किंवा जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा शेतामध्ये ट्रॅक्टर असेल किंवा नांगर असेल यांचा वापर कमीत कमी करावा। जर तुम्ही बोरवेल घेणार असाल, बोर घेणार असाल, विहिरीचं खोदकाम करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो। त्या पाठीमागचं कारण असं आहे की भूमी म्हणजेच जमिनीमध्ये या नागांची घरं म्हणजे बिळं असतात किंवा वारुळ असतात आणि या सर्व कामातून त्यांच्या या घराला नुकसान पोहोचू शकतं आणि त्यामुळे नागदेवता क्रोधित होऊ शकतात आणि नागदेवतेच्या शापाने आपल्या जीवनात अनेक बाधांनी समस्या उत्पन्न होऊ शकतात। आणि म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो नांगरणीसारखी जी कामं आहेत ती शक्यतो लांबणीवर टाकावी। खरं तर भूमीवर, जमिनीवर या दिवशी कोणत्याही अवजारांचा वापर करू नये। जर तुमच्याकडे पायाभरणीचा कार्यक्रम असेल तर तो करण्यासाठी सुद्धा नागपंचमीचा दिवस अत्यंत अशुभ आहे। पायाभरणी म्हणजे काय? जेव्हा आपण नवीन एखादी वास्तू बांधतो, घर बांधतो, बिल्डिंग बांधतो, तर त्या नवीन वास्तूच्या बांधकामास सुरुवात करताना पायाभरणी केली जाते, तर हा पायाभरणीचा कार्यक्रम सुद्धा आपण या दिवशी करू नये। नागपंचमीस कोणत्याही पशूची हत्या करण्यापासून आपण दूर राहावं, कोणत्याही पशूला आपण इजा किंवा हिंसा पोहोचवू नये। याउलट जर शक्य असेल तर आपण नागांना अभय द्या, सापांना अभय द्या। हे काम इतकं पुण्यदायी आहे की नागपंचमीस जर आपण एखाद्या सापास अभय दिलं, जीवदान दिलं, तर मित्रांनो नागदेवतेची कृपा आपल्यावरती प्रचंड बरसते, वंश हा कधीच नष्ट होत नाही, सर्पदंशापासून सुद्धा आपलं रक्षण होतं। सनातन हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण नागपंचमीस काहीही चिरू नये, काहीही कापू नये किंवा तळू नये, तसेच अनेक ठिकाणी तर चुलीवर तवा ठेवू नये यासारखे सुद्धा संकेत पाळावयास हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेले आहेत। मित्रांनो, सर्वच गोष्टी पाळणं, सर्वच गोष्टींचं पालन करणं कदाचित आपल्याकडून शक्य होणार नाही, मात्र जास्तीत जास्त गोष्टींचं पालन करण्याचा नक्की प्रयत्न करा। भगवान भोलेबाबांची, नागदेवतेची आणि माता पार्वतींची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद। ओम नमो नारायणा।